गीता सुधाकर खारे फाउंडेशंस गीता इंग्लिश एंड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल। एडमिशन ओपन फॉर एकेडमिक सेशन 2022-2023। इंग्लिश मीडियम नर्सरी टू 10th इंग्लिश, सेमी इंग्लिश नर्सरी टू 9th सेमी इंग्लिश। योर चाइल्ड डिजर्व द बेस्ट एजुकेशन, टेक द फर्स्ट स्टेप टू प्रिपेयर योर चाइल्ड फॉर लाइफ। कॉन्टैक्ट 9673637551, 7507896025। एड्रेस एट खंडपे, पोस्ट कोंदिवडे, तालुका कर्जत, डिस्ट्रिक्ट रायगड। खोपोली नगरपालिकेच्या 31 जागांसाठी पालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 31 पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 3, अनुसूचित जमातीसाठी 1, महिलांसाठी 14 जागा आरक्षित झाल्यात, तर 13 जागांवर सर्वसाधारण उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत। मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी ही सोडत जाहीर केली आहे। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात। प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सोमवारी पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या उपस्थितीत 31 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। 31 पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 3 पैकी 2 महिला, अनुसूचित जमातींसाठी 1, महिलांसाठी 14 जागा, तर 13 जागा सर्वसाधारण म्हणून आरक्षित झाल्यात। जाती या प्रवर्गासाठी ज्या 3 जागा निश्चित होतात त्या 3, 5 व 2 या प्रभागामध्ये आहे। चिठ्ठीने सोडत काढण्यात आली व त्यातून प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 2 मधील प्रत्येकी 1-1 जागा ही अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांसाठी निश्चित झाली व उर्वरित जी 3 प्रभाग क्रमांक 3 मधील 1 जागा आहे ही अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी निश्चित झाली, जिथे की महिला व पुरुष दोनही कंटेस्ट करू शकतात। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 9 मध्ये 1 जागा ही अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी निश्चित झाली। मागच्या इलेक्शनमध्ये ती महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या गाईडलाईन्सप्रमाणे ती यावेळेस महिलांसाठी आरक्षित न होता ती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी निश्चित झाली, ज्यामध्ये की महिला व पुरुष दोनही कंटेस्ट करू शकतात। त्याचप्रमाणे सर्वसाधारण महिलांसाठी 14 आणि एकूण 31 सदस्यांपैकी 16 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात, त्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 14 व अनुसूचित जाती या प्रवर्गातील 2 जागा, त्यानंतर हे सगळं आरक्षण वगळता अनारक्षित जागा ह्या 13 निश्चित होतात। खोपोली नगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असते, त्यामुळे आरक्षण सोडतीसाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। जाहीर झालेल्या आरक्षणावर आक्षेप असतील तर 15 ते 21 जून या दरम्यान हरकती नोंदवता येणार आहेत। दरम्यान आरक्षण जाहीर झाल्यानं सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागलेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-47-58।